मंडळी आता छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या ठिकाणी आलेला आहे कोल्हापूरला, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हा छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचा भाग आहे, ऐतिहासिक अशी इमारत अशी सुंदर अशी आहे. वेगवेगळे विभाग आहेत, माझं एम ए याच ठिकाणी झालेलं आहे, एम ए इतिहास. त्या अगोदर तुम्हाला इमारतीची हा परिसराची सैर करून दाखवतो आणि त्याच्यानंतर मग माझं काम जे आहे ते करून घेतो. हा अतिशय सुंदर असा निसर्गरम्य वातावरणामध्ये ही विद्यापीठाची स्थापना केलेली आहे एक प्रकारे. तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराजाचा एक मूर्ती दिसते या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर. छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी जी कोल्हापूरचं आहे, आपण बघू शकतो. बघायला हे दिसतं आहे शिवाजी युनिव्हर्सिटी आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा जी मूर्ती आहे अश्वारूढ मूर्ती दिसते. आणि याच ठिकाणी अतिशय सुंदर अशा भागामध्ये आपण आलेलो आहोत. याच्यापुढं माझं जे काम आहे ते करून घेतो आणि माझं एम ए इतिहास याच ठिकाणी झालेला आहे. तो काळ खूप चांगला होता असा, म्हणजे पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी आपण व्लॉगिंग करत आहे. हा बघू शकतो की अतिशय सुंदर देखणा असा परिसर आहे आणि याच्याच पद्धतीने तुम्हाला बाजूची सहर करून दाखवतो, दाखवण्याचा प्रयत्न करीन. त्याच्या अगोदर आपण मास्क बांधून घेऊया. अतिशय सुंदर अशी देखणी इमारत आहे. आपण बघू शकता बघा किती सुंदर इमारत आहे बाहेर नाही का. हे वेगवेगळे याचे विभाग आहेत, परीक्षा भवन आहे, उपयोजना विज्ञान संख्या संख्या असे काय काय आहे ते बघावं. कोल्हापूर म्हणल्यानंतर ऐतिहासिकच इमारती दिसणार तुम्हाला जुन्या दगडी बांधकामामध्ये. या ठिकाणी मुलांसाठी व मुलींसाठी पण वसतिगृह आहेत. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र असे वेगवेगळे विभाग आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्टँड काढा दादा, स्टँड. ऐतिहासिक वारसा ज्या पद्धतीनं कोल्हापूरला आहे ना, तसं शैक्षणिक दृष्ट्या पण संपन्न असा कोल्हापूर आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये कोल्हापूर पुढे गेलेला आहे, सर्व गुण संपन्न असं आहे कोल्हापूर.
इथं मुलांचे वसतिगृह, विद्यार्थी भवन असा भाग आहे. बऱ्याच परिसरामध्ये एकरामध्ये हा भाग पसरलेला आहे, त्यामुळं काही गोष्टी लक्षात येत नाहीत. मंडळी वेगवेगळे विभाग आहेत, माझं थोडंसं काम आहे त्यामुळं ब्लॉगिंग थांबवतो मी आणि माझं काम करतो आणि पुढे तुम्हाला दाखवलं तर दाखवण्याची शक्यता आहे. तरी पण असं दाखवण्याचं आलो योगायोगानं म्हणलं, आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाचं विद्यापीठ तरी दाखवं कमी म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता. चला मग.